हेलो फ्रेंड्स, थैंक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ एंड लाइकिंग माय व्हिडिओ. आज अपन सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत की हार कसा बनवला जातो. मागच्या व्हिडिओमध्ये मी फक्त इन्फॉर्मेशन दिली होती की आपण हार कसा बनवू. सो या व्हिडिओमध्ये आपण त्याचा डेमो बघतो. मी एलिमेंट्स घेतलेले आहेत, दोरी, देन क्रिस्टल मणी. मी फक्त त्या दोरीमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि हे मोठे तिळगुळ. मला मोठे तिळगुळ मिळाले म्हणून मी ते यूज करते. अदरवाईज आपण रेग्युलर तिळगुळपासूनही बनवू शकतो. सो फॉर द फर्स्ट स्टेप, मी क्रिस्टल मणी ओवून घेतले दोरीमध्ये आणि आता आपण याच्यामध्ये तिळगुळ फिक्स करूयात. सो याची एक टॅक्ट अशी आहे की या तिळगुळाला जर तुम्ही बघू शकत असाल तर छोटे छोटे काटे असतात. सो आपल्याला फक्त या दोऱ्याला या काट्यांच्या मध्ये फिक्स करायचं आहे विथ दिस क्रिस्टल मणी. सो याला कोणताही ग्लू लागणार नाही जर तुम्ही प्रॉपर काट्यांच्या मध्ये त्याला अटॅच केलं तर. आणखीन एक बघूयात आपण. लाईक दिस बघा, याला काठा दिसतो. या काट्याच्या मध्ये आपल्याला दोरा अटॅच करायचा. थोडंसं बघून केलं तर तुम्हाला कळून जाईल की याची टॅक्ट काय आहे. आता हा प्लेन तिळगुळ आहे, याला कोणताही काटा नाही आहे. सो हा घेण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, पण याची गॅरंटी नसते की हा राहील फिक्स. सो बेटर टू अवॉइड दिस अँड टेक अ नादर वन. हे दागिने आपण मुलांसाठी बोरनांदा वगैरे बनवतो, त्यामुळं आपण याला मी जनरली याला ग्लू लावत नाही. अदरवाईज तुम्ही साईडला ग्लू लावलेत तर हे तसेच राहतात. सो अशी एक आपली माळ तयार झालेली आहे. अशी आपण आपल्याला हवी त्या उंचीची करू शकतो, हव्या त्या डिझाईनमध्ये करू शकतो. ही एक पदर आहे. सेम तुम्ही दुसऱ्या पदरची करू शकाल. मी इकडे बघत असाल तर जागा सोडलेली आहे, रिंग आहे. या रिंगला मी अटॅच करणार आहे दुसरी लाईन आणि ह्या दोन्ही लाईन्समधून मी एक लाईन टू लाईनची हार बनवते आहे. थँक्यू.